नमस्कार मंडळी, नमस्कार. अभिनय बेर्डेच्या या इंस्टाग्राम लाईव्हमध्ये मी पुष्कर श्रोत्री तुमचं मनापासून स्वागत करतो. इथे आजीबाई जोरात या आमच्या नाटकाच्या पुण्यातल्या तिसऱ्या प्रयोगाची तयारी सुरू आहे. काल बालगंधर्व इथे दोन प्रयोग दणक्यात साजरे झालेले आहेत. लहान मुलांनीच नाही तर मोठ्या माणसांनीसुद्धा कल्ला केलेला आहे. आणि आज अक्षय तृतीयेच्या निमित्तानं किंवा सगळ्यांना अक्षय तृतीयेचा अक्षय्य असा आनंद मिळावा, अक्षय्य अशासाठी की या आनंदात कधी क्षय होऊ नये, ह्याच्यात कधी घट होऊ नये, ह्याच्यात कधी कुठेही कमतरता नसावी, असा अक्षय तृतीयेचा सण आपण साजरा करतो. या निमित्तानं आम्ही आज दुपारी 1 वाजता यशवंत नाट्यगृह कोथरूड इथे प्रयोग करतो आणि रात्री 9:30 वाजता पुन्हा यशवंत नाट्यगृह कोथरूड इथेच आमचा दुसरा प्रयोग आहे आजच्या दिवसातला. सो काल 2 प्रयोग खूप जोरात साजरे झाले, आज 2 प्रयोग होणार आहेत तेही जोरात साजरे होणार आहेत. आणि उद्या आमचे 2 प्रयोग आहेत पिंपरी चिंचवड इथे दुपारी 1 वाजता आणि संध्याकाळी 5:30 वाजता रामकृष्ण मोरे सभागृह पिंपरी चिंचवड इथे. तर हा तुम्हाला दिसतोय, काय म्हणणं आहे? काय नाही, खूप कालचा प्रतिसाद खूपच अप्रतिम होता पुणेकरांचा. सगळ्याच दोन्ही शो आमचे बालगंधर्वचे खूप सुंदर गेले. लोकांचा प्रतिसाद अतिशय सुंदर होता. आता खूप उत्सुक आहोत कोथरूडची कोथरूडकर आम्हाला कसा प्रतिसाद देणार आहे. आणि मला खात्री आहे पुण्यात प्रयोग आहे म्हणजे जोरदार दणक्यातच होणार तो आणि आमच्या नावासारखा जोरातच होणार. त्यामुळे भेटूया आज आणि उद्या पण पिंपरीत. म्हणजे कालच्या प्रयोगानंतर एका गोष्टीचा आम्हाला प्रत्यय आला, पुणे हे विद्येचे माहेरघर असं का म्हटलं जातं? कारण आमचं नाटक जे आहे आजीबाई जोरात ते आहे इंटरॅक्टिव्ह आणि प्रेक्षक म्हणजे नुसते बालप्रेक्षक नाही तर मोठी माणसंसुद्धा आमच्याशी प्रेक्षक म्हणून आम्ही विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देत होती, आमच्याशी संवाद साधत होती. सो आणि ते तो ब्रिलियन्स जो आहे ती हुशारी जी आहे त्याला तोड नाही आहे. आणि आता आपण भेटणार आहोत आजीबाई जोराच्या आजीला. येत आहे ना? आज रात्री आहे कोथरूडला आणि उद्या 2 शोज आहेत पिंपरी चिंचवडला. नक्की या. आणि तुम्हाला माहिती आहे की मी आहे म्हणजे मज्जा आहे. मज्जा करायला या. माहिती नाही, आम्हा सगळ्यांना खात्री आहे की तू आहेस म्हणजे मज्जा आहे. मज्जा करायला नक्की या. आता ही गोडशी आजी जी आहे ती आता तयार होते. पण आजी आत्ता अशी दिसते पण नाटकात कशी दिसते बघण्यासाठी तुम्हाला नाटक बघायला यावं आहे ना. सो अभिनय तुलाही शुभेच्छा. आणि आता आपण जरा स्टेजवरती जाऊया बरं का? ही एक गुहा आहे आणि इथे सेट लावण्याचं काम चालू आहे, लाइटिंग करण्याचं काम चालू आहे. आणि सेट लाईट याचं काम चालू आहे. आणि इथे आमचे नृत्य दिग्दर्शक सर तुमच्याशी बोलायला मी ऑडिटोरियम मध्येच येतो. हा एक मनस्क्रीन आहे बरं का नाटकाच्या दरम्यान. या मनस्क्रीनवरती पण आपल्याला गंमत बघायला अनुभवायला मिळते. सुभाष नकाशे सर हे या नाटकाचे नृत्य दिग्दर्शक आहेत. सो आपण इंस्टाग्रामवरती लाईव्ह आहोत. सो आपण बोला सर, या नाटकाच्या निमित्ताने बोला सर. आम्ही बोलण्यापेक्षा रिॲक्शन आपल्यासाठी खूप महत्वाची आहे की आपण अनेक कार्यक्रम अनेक शोज करत असतो पण या निमित्ताने नाटकात म्हणजे असं अनुभव असा येतोय की लोक म्हणतात की आम्हाला असं करायची इच्छा होती, आम्हाला असं वाटत होतं असा स्क्रीन असायला पाहिजे, असं प्रोजेक्शन असायला पाहिजे. नाटकात एवढे डान्सर्स, 11 डान्सर्स म्हटल्यानंतर लोकांना प्रश्न पडतो की नाटकात एवढे डान्सर्स, तर हा एक वेगळा प्रयोग आणि तो सक्सेस होतो आहे. त्यामुळे खूप आनंद आहे. यस 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 यस. नाही मला सांगायला खूप आनंद आणि अभिमान वाटतोय. सुभाष नकाशे हे गेली इतकी वर्ष लाईव्ह इव्हेंट्स असतील किंवा चित्रपटाचं शूटिंग असेल यामध्ये नृत्य दिग्दर्शक म्हणून काम करतात. पण त्यांची पोरं, त्यांनी तयार केलेली पोरं ना, ही आदर्श पोरं आहे. म्हणजे गुरु कसा असावा याचं
उत्तम उदाहरण म्हणजे सुभाष नकाशे. कारण मी खूप बारकाईने प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण करत असतो. आम्ही 2 महिने या नाटकाच्या तालमी केल्या आणि त्यापैकी 1 ते 1.5 महिना सुभाष नकाशेची सर्व शिष्यमंडळी ही आमच्याबरोबर तालमी करत होती. 1 ते 1.5 महिना रोज सकाळपासून रात्रीपर्यंत पूर्ण वेळ तालमीला हजर असायची. आणि आता तर त्यांना नाटकातले डायलॉगसुद्धा पाठ आहेत. आणि परफेक्शन, एखाद्या गोष्टीचा ध्यास घेऊन परफेक्शनसाठी काय काय करता येईल ते प्रत्येक वेळी करतात. त्यामुळे प्रयोग सुरू व्हायच्या आधी त्यांची तिथे एक तालीम चालते आणि कालच्या प्रयोगात आपण काय केलं, आजच्या प्रयोगात आपण काय करूयात, ह्याचा एक थोडासा आढावा घेतला जातो आणि तो सुभाष नकाशे या गुरुच्या मार्गदर्शनाखाली घेतला जातो. मिनल त्यांची जी सहनृत्य दिग्दर्शिका आहे, प्रथमेश असेल, राखी असतील, ह्या सगळ्यांची नावं मी अशासाठी घेतोय कारण अत्यंत गुणी मुलं आहेत ही सगळी. शब्बीर भाई तालमीला होते, आता प्रयोगाला, पहिल्या काही प्रयोगाला होते, आता ते परदेशात गेले, त्यामुळे आम्ही त्यांनाही मिस करतोय खूप. तर हे असं सगळं धन्यवाद. आता इथे तुम्हाला दिसतंय साऊंड लाईट्सची तयारी, हा मन स्क्रीन, आणि आता पुन्हा आपण मेकअप रूममध्ये जाऊया. हे आमच्या नाटकातले हिरोचं घर आहे बरं का, तयारी चालू आहे. बॅकस्टेजला एवढी गर्दी असते, बॅकस्टेजला काही विचारू नका. आणि आता लेट्स मीट अरमान. लेट्स मीट द नमस्कार वन अँड ओनली अक्षय देश पाठवार. नमस्कार, नमस्कार. प्रयोगाला या, आम्ही वाट पाहतो तुमच्या सगळ्यांची. अप्रतिम रिस्पॉन्स आहे पुण्याच्या सगळ्या प्रयोगांना. मागे जे मोठमोठ्याने सूचना देतात त्यांचे निर्माते दिलीप जाधव आणि त्यांच्या सूचना की वेळेत प्रयोग सुरू व्हायला पाहिजे, तयारी पूर्ण झाली की. तर या आम्ही वाट बघतोय, मजा करूया, या प्लीज या. सो या प्रत्येक प्रयोगाला उत्तम प्रतिसाद मिळतो आहेच आणि त्यामुळे पुढच्या प्रयोगाने सुद्धा आम्ही तुमची वाट बघतो आहोत. तर लवकरात लवकर आपले तिकीट्स बुक करा. ती तिकीट्स तुम्ही तिकीटालयावर बुक करू शकता, बुक माय शोवर बुक करू शकता, किंवा तुम्ही वैयक्तिक थिएटरवर जाऊन सुद्धा तिकीटं काढू शकता. पण आजीबाई जोरात चालू आहे तर आजीबाई जोरातला जोरात प्रतिसाद मिळतो, आम्ही तुमची वाट बघतो. सो थँक्यू अँड सायनिंग ऑफ विथ थँक्यू सगळ्यांना. आणि येत राहा प्रयोगाला. मी आता वेगळं काय बोलणार, सगळं दादा बोललाच आहे, पण सगळ्यांनी या प्रयोगाला आणि आम्हाला दणकट प्रतिसाद द्या. धन्यवाद, बाय बाय.